थंडीचा कडाका वाढतोय. अशामध्ये कोल्हापूरमध्ये थंडीच्या कडाक्यानं दोघांचा गेल्या आठवड्यामध्ये मृत्यू झाला होता. याच पार्श्वभूमीवरती धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं कोल्हापूरमध्ये बेघर असणाऱ्या लोकांना ब्लँकेट्सचं वाटप करण्यात आलंय. कोल्हापूरमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. गेल्याच आठवड्यात दोन फिरस्त्यांचा गारठून मृत्यू झालाय. अनेक ठिकाणी आजही लोक रेल्वे स्टेशन, बस स्टँड, फुटपाथ अशा ठिकाणी झोपलेले असतात. त्यांना बघणारा कोणीही नसतो. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी 200 लोकांना ब्लँकेट्सचं वाटप केलंय. यावेळी इंद्रजित जाधव, सुनील माळी, रहीम सनदी, अवधूत अपराध, विजय महाडिक, बंटी सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.